वेलकम बॅक टू माय चॅनल प्रमिलाज वर्ल्ड आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बार्बिक्यू पार्टीमध्ये आज आम्ही सर्व फ्रेंड्स संडे स्पेशल जात आहोत बार्बिक्यू पार्टी करण्यासाठी आणि इकडे एरीमध्ये खूप सारे बीचेस आहेत तर त्यापैकीच एका बीचवर आम्ही सर्व जाणार आहोत जिथे थोडी गर्दीही कमी असेल आणि मुलंही एन्जॉय करतील आम्ही तीन चार फ्रेंड्स मिळून ही बाबी क्यू पार्टी करत आहोत आणि खूप मजा येते या पार्टीमध्ये तर मोस्टली सर्व ज्या आ... गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही घेऊन आलो आहोत इकडे आमच्यासोबत आणि इथे छान प्रकारे आता आमची ग्रील सेट केली आहे त्यानंतर इथे असा एक बीचच्या बाजूला एक एरिया असतो बेंचेस असतात आणि इथे आपण छान प्रकारे बारबिक्यू पार्टी करू शकतो तर सगळे सामान आम्ही इथे ठेवलं आहे त्यानंतर मी घरून येताना इकडे काही ज्या काय काय मी घेतलं आहे ते तुम्हाला एकदा दाखवून देते तर इथे मी माझ्याकडे स्वीट चिलीज होत्या त्यासुद्धा छान अशा मॅरिनेट करून घेतल्या आहेत खूप छान लागतात ह्या ग्रील झाल्यावरती आणि ह्या खूप तिखट नसतात खूप स्वीट असतात त्यामुळे एक साईड डिश म्हणून मी त्या घेतल्या आहेत त्यानंतर मी इथे पोटॅटोसुद्धा छान प्रकारे मॅरे मॅरिनेट करून घेतल्या आहेत खूप टेस्टी लागतात हे पोटॅटो आणि इथे मी घेतली आहे चटणी तर ही चटणी कॉमन आहे कुठल्याही डिशसोबत खाता येते तर आमचे काही फ्रेंड्स आहेत जी चिकनसुद्धा आणणार आहेत तर ही चटणी मी छान प्रकारे बनवून घेतली आहे त्यानंतर कॉन्स घेतले आहेत छोटे छोटे पान कट्स करून घेतले आहेत आणि हे सर्व मी आता तिकडे घेऊन जाणार आहे त्यानंतर मी इथे नॉनव्हेजसुद्धा ची डिश पण बनवली आहे तर त्यामध्ये आहे हे शिम्स तर अशा प्रकारे आता आम्ही इथे आलो आहोत आणि जेवढ्या ज्याने वस्तू आणल्या आहेत त्या सर्व आता आम्ही छान प्रकारे टेबलवर सेट केल्या आहेत आणि आता आमची पार्टी जी आहे ती सुरू झाली आहे तर आता आमची बार्बिक्यू पार्टी स्टार्ट झाली आहे तर इथे आम्ही दोन ग्रील आणले आहेत कारण की काही फ्रेंड्स आहेत आमचे जे व्हेज खातात आणि काही जे आहेत ते नॉनव्हेज तर एका साईडला आम्ही व्हेज बनवणार आहोत आणि दुसऱ्या साईडला नॉनवेज तर इकडे सर्व जे पण काही व्हेज होतं ते बनत आहे आणि या साईडला सर्व नॉनव्हेज आहे तर इकडे श्रीम्स आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की छान अशा त्या मिरच्या होत्या त्या मस्त मॅरिनेट करून आणल्या होत्या मी आणि हे आहे चिकन तर थोडा वेळ लागतो पण खूप छान लागतं हे ग्रील एक असं स्मोकी फ्लेवर येतो प्रत्येक जेव्हा आपण एक बाईट घेतो तेव्हा चिकन किंवा जे पण काही पदार्थ आपण ग्रिल करतो ना त्याला जेव्हा एक स्मोकी फ्लेवर जो येतो ना ते खूप छान लागतं खायला तर अशा प्रकारे आम्ही मस्त आता सर्व जे आहे ते ग्रिल करून घेत आहोत एक सर्व इथे आता आम्ही कोणीच लेडीज नाही आहेत सर्व जे जेंट्स आहेत तेच करत आहेत तर बाकी इकडे सर्व आम्ही त्यांना सेट करून दिलं आहे की काय काय लागणार आहे ते आणि सर्वजणं जे जेंट्स आहेत तेच इथे सर्व बघत आहेत ह्या गोष्टी आणि आम्ही सर्व आमची जे मुलं आहेत त्यांच्यासोबत खेळत आहोत तर अशा प्रकारे आम्ही खूप इथे एन्जॉय करत होतो आणि हा पूर्ण असा एरिया आहे असतो इकडे की जिथे तुम्ही असे जे ग्रील किंवा बार्बिक पार्टी वगैरे असेल तर ते तुम्ही इकडे असं करू शकतात सेपरेटली असं इथे कन्स्ट्रक्ट केलेलं असतं आणि हे प्रत्येक बीचच्या साईडला असतं हे तर आता अशा प्रकारे आमची ग्रिलची बार्बिक पार्टी जी आहे ती चालू झाली आहे तर आता सर्व जे आयटम आहेत ते ग्रिल करून झाले आहेत तर ज्याला जे पाहिजे ते आपण आता ग्रिल साठी आम्ही ठेवत आहोत पण मोस्टली ऑलमोस्ट आमचे अर्धे पदार्थ ग्रिल झाले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे पोटॅटो घेतले आहेत मी चिकन आहे आणि मस्त चटणी आणि त्या चिलीज होत्या त्या सर्व सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत खूप सगळंच टेस्टी लागत होतं आणि मुलांनाही इथे खेळण्यासाठी प्लेस होते त्यामुळे मुलंही ते छान प्रकारे खेळत होते आणि आम्हीही मस्त खात होतो आणि एन्जॉय करत होतो त्यानंतर छान आमच्या सर्व लेडीजचा जो ग्रुप होता, हो, होता तर आम्ही सगळे आता फोटो काढायला जात आहोत तर छान आजूबाजूचा एरियाही खूप छान होता तर मुलांनाही पहिले आम्ही थोडंफार खेळवलं मुलांनीही मस्त एन्जॉय केला इकडे काहींची मुलं एक एक दीड दीड वर्षाचे आहेत तर त्यांनाही ते खेळण्यासाठी जागा असल्यामुळे आम्हाला खूप असं मुलांकडे लक्ष द्यावं लागलं नाही ते छान प्रकारे एन्जॉय करत होते त्यानंतर आम्ही सर्व फ्रेंड्सने फोटोशूट केले खूप एन्जॉय करत होतो आणि छान वाटत होतं हे खूप दिवसांनी आम्ही कोविडनंतर एक दीड वर्षाने सर्व फ्रेंड्स भेटलो होतो आणि छान अशी पार्टी केली आम्ही इकडे बार्बिक्यू तर हे सर्व माझ्या हजबंडचे ऑफिसचे फ्रेंड आहेत आणि खूप दिवसांनी ते भेटले सध्या कोविडमुळे कोणी कोणाला भेटत नव्हतं पण यावर्षी सगळ्यांचे वॅक्सिन झाले आहेत त्यानंतर यावेळेस सगळ्या आता कंटाळले आहेत घरी बसून तर या समरमध्ये तरी आम्ही सगळ्यांनी आता छोट्या छोट्या पार्टीज करायला चालू केल्या आहेत आणि मुलंही वैताकली आहेत मोठी झाली आहेत घरात कितीतरी बसणार त्यामुळे आम्ही असे छोटे छोटे इव्हेंट करत असतो मुलांनी तर खूप जास्त एन्जॉय केलं खूप हॅप्पी होते ते सर्वजण आणि मस्त असे फोटोशूटही केले त्यांनी बसून तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते चला मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि असंच खूप सारं फन आम्ही केलं आता आम्ही घरी जात आहोत आणि त्यानंतर मी ते काही फोटोही शेअर करणार आहे सर्व आम्ही फ्रेंड्सने कसे फोटो, फोटो काढले